नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज घेताना उत्तर भारतात केवळ डब्ल्यू डीचा हलका प्रभाव या पुढील दहा दिवसामध्ये राहणार आहे दक्षिण भारतामध्ये सध्या पावसाची परिस्थिती नाही त्याचबरोबर मध्य भारत पश्चिम भारत किंवा पूर्व भारत या ठिकाणीही पावसाची परिस्थिती फारशी राहणार नाही केवळ उत्तर भारतात पावसाचा प्रभाव राहील तोही डब्ल्यू डीचा प्रभाव असेल इतरत्र पावसाची शक्यता नाही तीच बाब आपण जर या उपग्रह छायाचित्राने बारकाईने बघितली तर आपल्याला दक्षिण भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पश्चिम भारतामध्ये किंवा अगदी पूर्व भारतामध्ये पावसाची परिस्थिती दिसत नाही केवळ उत्तर भारतामध्ये हलका प्रभाव डब्ल्यू डीचा आहे आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये जे मॉडेलनुसार पावसाची परिस्थिती बघितलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये ती बाब बारकाईने बघितली तर आपल्याला एक दोन तीन दिवस तरी म्हणजे सोळा तारखेपर्यंत तरी पावसाची परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये नाही किंवा भारतामध्ये नाही सतरा तारखेला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला हलका प्रभाव त्याचा असेल एकोणीस तारखेला त्याचा हलका प्रभाव राहील वीस तारखेलाही त्याचा हलका प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला त्याचा हलका प्रभाव राहील बावीस तारखेला मात्र हा प्रभाव कमी होण्याची शक्यता तेवीस तारखेला भारतात केवळ पूर्व भारतामध्ये थोडं पावसाचं तरुण असेल मात्र पुन्हा एकदा चोवीस तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे जे एफ एचच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो आहोत की सध्या महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाची थंडी कायम आहे आपल्याला उद्या या थंडीमध्ये घट होताना दिसते सतरा तारखेला देखील यामध्ये घट होत जाणार आहे अठरा तारखेला याच्यामध्ये घट होईल एकोणीस तारखेलाही घट होईल म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत सकाळी सौम्य थंडी आपल्याला जाणवणार आहे काही विभागात ही थंडी जास्तही जाणवेल मात्र आपल्याला वीस तारखेपासून थंडीच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेला दिसेल आणि आपण एकवीस तारखेची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला थंडीचं प्रमाण जवळपास नाहीसं झाल्याचं लक्षात येईल आणि खऱ्या अर्थाने जी गरमी आहे तिचा अनुभव आपल्याला यायला सुरुवात होईल दुपारचं तापमान एकवीस तारखेपासून वाढायला सुरुवात होईल मग बावीस तारखेला तेवीस तारखेला किंवा अगदी चोवीस तारखेला थंडीचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाणवणार नाही दुपारी उष्णतामान वाढेल उन्हाचा तडाखासुद्धा जाणवायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये चौदापासून एकोणीस अंशापर्यंत सकाळी पहाटे आज थंडी आहे आपण दुपारी उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढताना बघतो आहोत तरी देखील महाराष्ट्रामध्ये तेहतीस अंश सेल्शियसपर्यंत सरासरी तापमान आज दुपारी राहणार आहे ही जो आपण एकवीस तारखेला बघितली तर सरासरी महाराष्ट्रामध्ये सतरा ते वीसच्या दरम्यान तापमान वाढणार आहे त्यामुळे सतरा ते वीसचं तापमान म्हणजे थंडीचं प्रमाण आपल्याला एकवीस तारखेला तार कमी होताना दिसतं आहे एकवीस तारखेला दुपारी आपल्याला उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला असला तरी देखील सरासरी तापमान हे तेहतीस अंशापर्यंत राहणार आहे चोवीस तारखेला पहाटेचं तापमान आपण जर बघितलं तर अठरा अंशापासून तर जवळपास उत्तरेकडे अकोला पंधरा अंश नागपूर सतरा अंश तर सोलापूर आपण बघूयात बावीस अंश शेल्शियस तापमान किंवा पुण्यात एकोणीस अंश शेल्शियस तापमान आपल्याला बघायला मिळणार आहे तर याचा अर्थ आपल्याला पुन्हा एकदा उत्तरेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्यांचा थोडा प्रभाव चोवीस तारखेलाही दुपारी जाणवतो आहे सरासरी तापमानामध्ये पुन्हा घट निर्माण होताना दिसते आहे आपण चोवीस तारखेला दुपारी एक वाजता तीस अंश सेल्शियस सरासरी तापमान मा महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत चालेल म्हणजे उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला चोवीस तारखेलाही जाणवतो आहे त्यामुळे अगदी कडाक्याची थंडी आपल्याला सध्या तरी जाणवणार नाही सध्या आपल्याला तेहतीस ते चौतीस अंशापर्यंत तापमान जाईल म्हणजे फेब्रुवारी हा तसा सौम्य उष्णतेचा महिना राहणार रा आहे आपल्याला मार्चनंतरची परिस्थिती मात्र नैसर्गिकदृष्ट्या आपल्याला माहीतच आहे की आपण मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णता सुरू होतो आहे मराठी महिन्याप्रमाणे आपल्याला उष्णता सुरू झालेली आहे उन्हाळा सुरू झालेला आहे मात्र इंग्रजी महिन्याप्रमाणे सध्या तरी अजून उष्णतेचं प्रमाण वाढायला लागलेलं नाही आहे परंतु सकाळची थंडी कमी होणं हे देखील उष्णता वाढींचं लक्षण आहे आपण बघतो पंधरा तारखेपासून अगदी चोवीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये फारशी ढगाळ परिस्थितीसुद्धा निर्माण होणार नाही कोरडं वातावरण आहे निरभ्र अशा प्रकारचं आकाश आहे अतिशय मुलायम अशा प्रकारची सकाळची थंडी आणि समशीतोष्ण अशा प्रकारचं म्हणजे फार उ उष्णताही नाही आणि फार थंडीही नाही असं वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे वातावरणामध्ये जो बदल होतो आहे तो आपल्याला बंगालच्या उपसागरातून किंवा अरबी समुद्रातूनच होईल असा अंदाज आहे डब्ल्यू टीचा प्रभाव देखील मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रावर सध्या पडताना दिसत नाही जशी ही हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये कमी होईल तसंही पावसासनुकूल अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे एकूणच आपण बघतो तर वीस एकवीस तारखेपासून थोडा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या दिशेने किंवा अरबी समुद्राच्या दिशेने बाष्पयुक्त ढग तयार होण्याची शक्यता आहे परंतु यामध्ये देखील फारसं पावसाचं वातावरण तयार होणार नाही एकूणच फेब्रुवारी महिना हा कोरडा जाण्याची शक्यता आहे परंतु हलक्या स्वरूपाचे डब्ल्यू डी हे उत्तर भारतामध्ये अजूनही येणार आहेत साधारण एक हजार दहा ते एक हजार तेरा एकटापासकल हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि त्याच दरम्यान आपण पूर्व भारतामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होताना बघतो आहोत आणि त्याला बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे मदत आहेत हेही आपण बघतो आहोत मार्चमध्ये पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागेल का हा काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे फार मोठे पाऊस मार्च एप्रिलमध्ये होणार नाहीत परंतु वातावरणात बदल झाल्यामुळे पूर्वमोसमी पावसाचा अनुभव मात्र या दोन्ही महिन्यामध्ये येणार आहे परंतु त्याचे संदर्भातली परिस्थिती जशी निर्माण होईल तशी आपल्याला कळवली जाईल एकूणच व्हिडिओमधील माहिती आपणास महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा